हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर स्नेहा आणि आज मी डिस्कस करणार आहे ग्रीन कलरची पॉटी ही नॉर्मल आहे की अबनॉर्मल, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे आणि आपण कोणत्या केसमध्ये डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. तर जे बेबी ब्रेस्ट मिल्क येतात, तर आधी सगळ्यात आधी समजून घेऊया की ब्रेस्ट मिल्क हे दोन प्रकारामध्ये येते. पहिलं सुरुवातीला जे मिल्क येतं, जे लिक्विड कन्सिस्टन्सी त्यामध्ये जास्त असते त्याला आपण फोर मिल्क म्हणतो, आणि नंतर येणारं दूध ते घट्ट असतं त्याला आपण हँड मिल्क म्हणतो. जर फोर मिल्क हे जास्त प्रमाणामध्ये बाळाला जात असेल तर लिक्विड कन्सिस्टन्सी असल्यामुळे इंटेस्टाईनमधून ते खूप कमी वेळामध्ये पास होतं आणि त्यामुळे बाळाला ग्रीन कलरची पॉटी होऊ शकते. दुसरी गोष्ट, जर बाळ तुमचं फॉर्म्युला मिल्क घेत असेल, फॉर्म्युला मिल्क बनवताना पाणी जास्त प्रमाणामध्ये वापरलं असेल, पाणी आणि पावडर हे व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतलं गेलं नसेल, तरीही बाळाला ग्रीन कलरची पॉटी होऊ शकते. जर बाळाला ट्रान्झियंट लॅक्टोज इंटॉलरन्स झाला असेल तर या केसेसमध्ये सुद्धा बाळाला ग्रीन कलरची पॉटी होते. पण तुमचं बाळ जर व्यवस्थित दूध घेत असेल, इरिटेबल नसेल, त्याचं काही अबडॉमिनल डिस्टेन्शन नसेल, व्यवस्थित ॲक्टिव्ह असेल, तर टेन्शन घेण्यासारखं काही नाही, ही ग्रीन पॉटी नॉर्मल आहे. पण जर ग्रीन पॉटी ही 1 ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस राहत असेल, बाळाचं पोट फुगत असेल, बाळ व्यवस्थित दूध घेत नसेल, तर हे इन्फेक्शनमुळे सुद्धा असू शकतं. तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. थँक्यू.